त्या खारीचे घरी आले. घरी आणून जवळपास मला महिनाभर त्याला दूध पाजलं. म्हणजे माझ्या तरी ऐकी वाटली ही पहिली गोष्ट की खारीचे पिल्ल दूध पितात, माणूस त्याला दूध पाजतो. बरं का? आपल्या मागेचं दूध इकडे मागे. तर खारीच्या पिल्लाला माणसं दूध पाजून त्याचं संगोपन करू शकतात ही म्हणजे पहिली गोष्ट मी ऐकलेली आणि पाहिलेली होती. अशा खूप सारे उपक्रम आहेत ज्याच्यामध्ये मुलांना ते गणपती बनवायला शिकवतात. त्याच्यानंतर मुलांना घरटेही बनवायला ते स्वतः थांबत नाही, म्हणजे स्वतः म्हणून थांबत नाही. तर आपण जे करतोय हे पुढच्या पिढीनं सुद्धा घेतलं पाहिजे, पुढच्या पिढीपर्यंत सुद्धा ते पोहोचलं पाहिजे. लहान लहान मुलांनी जर का आतापासून हे जर का त्यांच्या आत्मसात केलं तर पुढे जाऊन ते आपल्यापेक्षा मोठं म्हणजे गुणाकाराच्या पद्धतीत काम करू शकतील. त्या दिवशी आम्ही बसल्यापर्यंत सहज विचार आला की त्यांच्या मनात विचार आला की आपण शहरामध्ये खूप काम केलंय म्हणते, परंतु परिसरातल्या ज्या शाळा आहेत, या खेड्यापाड्यातल्या ज्या शाळा आहेत, या विद्यार्थ्यापर्यंत एक गंठ म्हणून नमुना जर का गेला तर हे मुलं सुद्धा पुढच्या काळामध्ये त्यांच्यामध्ये समज विकसित होईल की आपण सुद्धा चिमण्यांसाठी घरटी केली पाहिजे.
स्थानिक नावं वेगळी असतात, त्यांचे विकणे वेगळे असतात, परंतु माझा जास्तीत जास्त भर स्थानिक नावांवर आहे. मुलांना 32 माहिती आहे, 32 माहिती आहे, आपल्याला 32 जास्त काम आहे. अगदी प्रत्येक घास घेताना 32 काम पडते आपल्याला. तर पक्ष्यांची नावं मी माझ्या वर्गातही जेव्हा मुलांशी चर्चा करतो की नाही, तर मुलांना किंग फिशर माहिती, भुवर माहिती नाही, खंड्या माहिती, खंड्या, भारद्वाज. तर स्थानिक नावांवर जास्त भर द्या. ठीक, आणि तू कोणाला बोलायचं बोलू. पण पुढच्या वर्षी जर आपण त्याची इतकी वेळ आपली 6 जरी असायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून थोडंसं पुढे गेलं ना, तर 6-7 प्रकारच्या एवढ्या तेवढ्या कलरच्या बदक वगैरे बघितलं ना. मी सांगतो धावाच्या धावा उडताना बघितलं आम्ही, आमचा गौरव, तेजस, त्यानंतर किशोर भागवत सर, आणि गेल्या 2 महिन्यापासून तर हे आपलं राजपुरीचे खदानी आहेत की नाही, त्या खदानी साईडने जर गेले तुम्ही तर तुम्हाला इथल्यापेक्षा जास्त पक्षी तिकडे